हनुमान नगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्री उत्सवा निमित्ताने कचोरे गावातील कुष्ठरोगी वसाहतीत रास गरबाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. हनुमान नगर मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, कला, नृत्य अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज एकजुटीचं मोलाचं कार्य करत आहेत. कचोरे गाव आणि परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती धर्माची लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी या परिसरात वास्तव्य करीत आहेत. या सर्वांचे सण आणि संस्कृती जोपासण्याचं काम हनुमान नगर मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. विशेष म्हणजे गरबा नृत्य खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडून उत्सवास गालबोट लागू नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते. आणि म्हणूनच हनुमान नगर मित्र मंडळ आयोजित रास गरबा उत्सवामध्ये शेकडो नागरिक रास गरबाचा भयमुक्त आणि मनमुराद आनंद घेताना दिसतात. गरबा खेळण्यासाठी नागरिक पारंपरिक वेशभूषा धारण करून रिंगणात उतरतात आणि या नर्तकांवर मंडळाच्या वतीनं प्रतिदिन बक्षिसांची लयलूट केली जाते. हनुमान नगर मित्र मंडळ आयोजित रास गरबा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आरती ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्व उद्योगपती हरीश शर्मा आणि आरती ट्रेडिंग कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती शर्मा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून नर्तकांचं मनोधैर्य वाढवण्यात आलं. तसेच प्रत्येक दिवशी गरबा नृत्य खेळण्यासाठी येणाऱ्या नर्तकांचं मनोबल वाढवण्यासाठी शर्मा दाम्पत्यांकडून 2 उत्कृष्ट पुरुष नर्तक आणि 2 उत्कृष्ट महिला नर्तक अशी विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा शर्मा दाम्पत्यांच्या वतीनं कार्यक्रमाप्रसंगी कर के पावन शरद नवरात्रि के उत्सव पर हनुमान नगर मित्र मंडल के सभी रहवासियों को और मोहन सृष्टि के रहवासियों को मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूं. और यहां पे हर साल नवरात्र उत्सव मनाया जाता है और बहुत ही भाईचारे के साथ मनाया जाता है. यहां पे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब इकट्ठा होते हैं और एक साथ बढ़िया गरबा डांस करते हैं. और मुझे प्राउड है कि आज मुझे यहाँ पे प्रमुख अतिथि के तौर पे बुलाया गया था, मुझे सम्मान दिया गया, उसके लिए मैं इनका तहे दिल से आभारी हूँ. और एक बार फिर से यहाँ के सभी रहवासियों को और मेरी तरफ से नवरात्र उत्सव की ढेर सारी शुभकामनाएं. मेरी तरफ से शुभकामना है कि यह कार्यक्रम हर साल जोर शोर से इसी तरह यहाँ हो और हर कार्यक्रम हो, गणपति उत्सव हो, नवरात्र उत्सव हो या कोई भी प्रोग्राम हो, ये जोर शोर से होना चाहिए और अच्छी तरह होना चाहिए. और मैं इन लोग के साथ हमेशा खड़ा हूँ और उनके साथ सहभागी हूँ. और ये मेरा परिवार है और मैं चाहता हूँ कि हर त्यौहार यहाँ बहुत ही हर्ष उल्लास से मनाया जाए. इसके लिए मैं इन लोगों को अपनी तरफ से हार्दिक शुभकामना देता हूँ.